शहर में करीब 30 से ज्यादा चोरियां और सेंधमरी की घटनाओं को अंजाम देने वाले कुख्यात आरोपी को गिरफ्तार करने में प्रतापनगर पुलिस को कामयाबी हासिल हुई है। पुलिस ने आरोपी से कुल 1.5 लाख रुपए का मुद्देमाल जब्त किए की जानकारी पुलिस उपायुक्त लोहित मतानी ने दी। प्रतापनगर पुलिस थाना अंतर्गत बीते कुछ दिनों पहले चोरी का मामला सामने आया था, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने सीसीटीवी के आधार पर बुट्टीपुरी निवासी आरोपी अमोल राउत को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में पुलिस उपायुक्त लोहित मतानी ने अधिक जानकारी साझा की। राणा प्रताप नगर पुलिस स्टेशन मध्ये एका चोरी झालेली होती, त्या चोरी मध्ये सीसीटीवी फुटेज मिळालेली होती। त्या सीसीटीवी फुटेज चे मार्गातून एका चोर आहे ज्यांचे नाम अमोल राऊत आहे, जे बुट्टीबोरीचा राहणार आहे, त्यांना अटक केलेला आहे। त्यांच्याकडून 2 चोरी निष्पन्न झालेली आहे, आता तपास चालू आहे। या गुंजाइश आहे की त्यांच्याकडून या वेगळ्या पण काही चोरी निष्पन्न जाण्याची गुंजाइश आहे। त्यांच्यातून आतापर्यंत 1.5 लाख रुपये कॅश निष्पन्न झालेला आहे, 1 DVR निष्पन्न झालेला आहे। त्यांचा यापूर्वीचा खूपच मोठा रेकॉर्ड आहे, त्यांच्यावर अराउंड 30 घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहे। ते 2 साल इनॅक्टिव्ह होते, पण आता ते परत त्यांनी चोरी करण्याचे प्रयत्न केलेला होता आणि ते चोरी केलेली होती। अजून आरोपीचा सहभाग होऊ शकत आहे, अजून पण काही चोरी पण निष्पन्न होऊ शकत आहे, त्यांचा मोठा गँग होऊ शकत आहे, ते तपास आता चालू आहे। आज आम्ही त्यांचा PCR घेणार आहे आणि ते तपास करणार आहे। पुलिस ने आरोपी से सख्त पूछताछ कर 2 चोरियों के मामले का खुलासा कर 1.5 लाख रुपए बरामद किए। वहीं आरोपी के खिलाफ 30 सेंधमरी की घटनाएं दर्ज होने की जानकारी पुलिस उपायुक्त लोहित मतानी ने दी। साथ ही कहा कि इस मामले में और भी खुलासे हो सकते हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।